नमस्कार, आज आम्ही या व्हिडिओत कांदे लसणी चटणी कशी पळवूया. आमक जाय एक होड कांदो, एक होड लसणी कांदो, रुचिक मीठ, एक होड चमचो मिरसांगे पिठो आणि एक कप किसून घेतील खोबरे. चटणी कच्चे सुरू करूया. एक आयली थोडेसे तेलात लसूण तांबडी जातपर्यंत भाजून घेऊ का. लसूण तांबडी झाली की ती सेपरेट एक प्लेटात काढून घेऊ का. त्याच तेलात कांदे भी भाजून घेऊ का. कांदे भी तांबड जातपर्यंत भाजून घेऊ का. कांदे बरं तांबड जाऊन भाजून जाईल की तो भी लसणीच प्लेटात काढून घेऊया. आणि परत त्याच कैलीत खोबरे भी भाजून घ्यायचे. खोबरे सुकेच भाजून घ्यायचे तेल घालचे ना. खोबरे जरा ब्राऊन जातपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजील सगळे सामान थोडा वेळ नेऊच्या दवरचे. भाजील सगळे सामान नेविल्यानंतर चटणी वाटचं सुरू करूया. मिक्सर आयदन सुके उरका, त्यातू भीतर खोबरे कांदो आणि लसूण घालून घेऊ का. मिरसांगे पीठ घाल का. तिखसाण चढ जाय जाल्यार चढ मिरसांगे पीठ घाल्या जाता. मीठ घाल का आणि सुकी चटणी वाटून घेऊ का. ही चटणी वाटतान तेल खूप सुटता, तश म्हण मधी मधी स्पूनान ते मिक्स करून घेऊ का आणि परत वाटका. एक 30 सेकंड वाटून परत स्पूनान मिक्स करून घेऊ का. अशी 3-4 पटी कर का. कांदो लसूण तेलात भाजून घेतल्यान ही चटणी वाटतान तेल खूप सुटता. ही नॉर्मल चटणी पिठावरही सुकी जायना. ही चटणी फुलकी चपाती पोळ्याबरोबर लावून खाऊच्या जाता आणि शिताबरोबर कालवून जेवच्या बी जाता. तुम्ही बी ही कांदे लसूण चटणी घरा ट्राय करा. कस चाल म्हणून कमेंट करून कळया. व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.